याद है ये दिन तुझे? जब तुमने बोर्ड में केक कापा था, एक रूज वर कापा होते। तुम्हाला तर वाटलं असेल की मध्येच ऋषी कसा आला, सो व्हिडिओ सुरुवात झालेली नाही प्रॉपर व्हिडिओ, पण त्याआधी मला एक पण त्याआधी मला सांगायचं होतं की हा व्हिडिओ जो आहे, बेसिकली काय झालं की आमचं दिवाळी दिवाळी नंतर प्रॅक्टिस सेशन, त्याच्यानंतर ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि मग आम्ही क्रूजला गेलो व्हॅकेशन, हे इतकं घाई घाई झालं की आम्हाला वेगवेगळे व्हिलॉग्स एडिट करता नाही आले। त्याच्यामुळे मग विचार केला की आपण दोन तीन व्हिडिओ जे आमचे बनवलेले होते ते एकत्र करून हा मोठा व्हिडिओ बनवावा। सो हा व्हिडिओ 20-22 मिनिटाचा असणार आहे, बट त्याच्यामध्ये आम्ही तीन पार्ट दाखवलात, म्हणजे आनंदाचा बर्थडे आम्ही आणि दिवाळी सेलिब्रेट केली छोट्या म्हणजे थोडक्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पार्सल आलं दिवाळीचं, तर ते आपण ओपन केलं आणि त्याच्यात आमचे डान्सचे प्रॉप्स आले, ते सगळे आम्ही कसे तो टाइम एन्जॉय केला। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही डान्स प्रॅक्टिस किंवा प्रॉप्स बनवले, त्याची सगळी मजा दाखवली, आणि आमच्या एका फ्रेंडचा अॅनिव्हर्सरी होती, त्यांचा केक कट केला, त्याच्यामध्ये आम्ही आग्रेकोळी म्युझिकवर डान्स वगैरे केला, ती सगळी मजा आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला। आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवरती आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ। तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर मंडळी, तुम्ही बघितलंच आपल्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये की आहानाचा बड्डे आपण सेलिब्रेट केला आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आहानाचा बड्डे होता। तर आज म्हणजे तिचा बड्डे रविवारी होता, बट आज सोमवारी मी माझ्या फ्रेंड्सला बोलवलेलं आहे आणि दिवाळी पार्टी कम बड्डे असं एक सेलिब्रेशन असणार आहे, छोटंच सेलिब्रेशन असणार आहे। तर आत्ता जेवणाची तयारी, सगळं जेवण मी घरीच बनवणार आहे आणि आत्ता जेवणाची तयारी चालू आहे। तर आज जेवणामध्ये मेनू आहे, मेन म्हणजे मेन कोर्सला आहे मिसळपाव, त्यानंतर व्हेज पफ, पास्ता मुलांसाठी, त्यानंतर आपल्या शेवपुरी काइंड ऑफ पुऱ्या असतात तसं आम्ही काहीतरी बनवणार आहोत, त्याच्यामध्ये एक वेगळी स्टफिंग टाकून, त्यानंतर चाट बनवणार आहोत ग्लासमध्ये, असे छान असे दिसतील असे। तर आत्ता तीच सगळी तयारी चालू आहे आणि लेट्स सी, बघूया आपण आता खालती जाऊन। सो पास्ताचा मसाला स्वाती रेडी केलाय, स्वाती शेफ, आणि पास्ता रेडी करते। बघती तुझा पास्ता लवकर ये, बघती आता जेवणासाठी पास्ता रेडी करते स्वाती रात्रीच्या पार्टी। माझा एकदम हा सिंपल आहे, हेवी नाही, स्वातीच लागली आहे म्हणून आपण बाबू तू ये पान की ना, पान वाले भैया की फोटो बना था, बहुत अच्छा स्मेल आ रहा है। ओ भाई, एक तो खतरनाक चीज है। हाँ क्या, बहुत स्ट्रॉन्ग है जो भी। हाँ वो स्ट्रॉन्ग है। आमचं पेस्ट्री बनवायचं काम चालू आहे, चाट स्पेशलिस्ट भक्ती जी सामग्री त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ग्रीन चटणी, दही, शेव, पापडी, द्राक्ष आणि भरपूर गोड चटणी, आणि असं आपण कप्स रेडी केलेले आहेत। पेस्ट्री इथे रेडी आहे आणि पास्ता सुद्धा इथे रेडी आहे, फक्त आता तो पार्टीच्या एक तास अगोदर आपल्याला ओव्हन मध्ये टाकायचा आहे। आणि आता ऋषी चाललेला आहे केक पीक करायला, आणि घरामध्ये पसारा आहे, पण माझं आता पहिलं काम आहे आहानाला झोपवायचा, आणि आहानाला एक गिफ्ट मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये आहाना आहे, आणि जे आहानाला मामाने दिलेला आहे द अमेझिंग आहाना झू ॲडव्हेंचर। किती सुंदर बुक आहे आहाना, माझ्या अजून गिफ्ट आहानाचे येतच आहेत। तर आता आहानाला मी झोपवते आणि मग आपण संध्याकाळी रेडी पण व्हायचं आहे। सो बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे, आणि बर्थडे गर्ल आणि माझा ड्रेस ऑलमोस्ट थोडा सेम आहे कलर आमचा, आणि आम्ही रेडी झालेलो आहोत। आता 5:30 वाजलेले, गेस्टला 6:00 टाइम दिलाय, तर पॅटीस आणि पफ पॅटी आणि हे काय म्हणतात आपण पास्ता, तो मी आता बेक करायला इथे दिलेला आहे,
तुम्हाला मिसळ सुद्धा इथे मिसळचं सगळं रेडी केलेलं आहे. पाव चिवडा वगैरे सगळं रेडी ठेवलेलं आहे. आणि ही आहे तर्रीवाली मिसळ. सो मिसळ माझ्या मेन कोर्समध्ये आहे. आणि तुम्ही फ्रीज जर बघाल तर पूर्ण फ्रीज पॅक आहे. आता मला असं वाटतं की हे कप आपण बाहेर काढायला पाहिजेत कारण की थंड आणि छान सेट झालेले आहेत. ओ सो मला असं वाटतं हे कप बाहेर काढायला पाहिजेत कारण की छान असे थंड आणि छान लागतील. मला म्हणजे सगळ्यात मला असं वाटतं की हे मी टेस्ट केलं जेव्हा मी केलं तेव्हा खूप सुंदर लागतं आणि खूप इझी रेसिपी आहे आणि पटकन होत आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. साफसफाई काय केलं मग बघा या दोघींची तयारी केली तेव्हा मी एवढं सगळं आवरलं. हा ना इतके एक्साइटेड आहे तिला ओढणीवाला ड्रेस आणि हे असं स्कर्ट साडी म्हणा ती प्रचंड वेळी ह्या सगळ्या ड्रेससाठी. सो मी ठरवलेलंच हा तिचा नवा कोरा ड्रेस तिला ह्याच दिवशी आपण घालू आहे. आणि बघा ना एकदम म्हणजे स्टाईल ना तिला ते ओढणी वगैरे पकडायची. ओके 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 ओढणी नीट पकड का आना जरा. ओ हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. आहाना शिकडे करो के नाईट चालू झाली आहे. Guys, look here. Guys, on count of three, everybody looks here. Jaldi, aage aao. Bhaiya, logo ka bhi le lo. Thama hai na? Are, yaar, khade raho. 1, 2, 3. Happy birthday to you. तर मंडळी आज आम्ही खूप खुश आहोत कारण की आमचं भारतावरून पार्सल आलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी मागवल्या होत्या. जसं की आत्ता हा जो काही सणवार चालू आहे दिवाळीचा त्याच्याबद्दलचं सामान त्याच्यासाठीचा फराळ आणि आहाराचे कपडे आमचे कपडे असं एकंदरीत सगळं मागवलं होतं. त्याच्यानंतर आमचं दिवाळी च्या सणाचा म्हणजे इकडे एक मराठी इथे मराठी सिन्सिनाटी मराठी मंडळाचा दिवाळी कार्यक्रम असतो त्याच्यासाठी आम्ही डान्ससुद्धा करत आहोत. आपला आगरी कोळी परफॉर्मन्स त्याच्यासाठी लागणारं सामानसुद्धा आम्ही ह्या पार्सलमध्ये मागवलं आहे. म्हणजे फक्त मी आणि ऋषीच एक्सायटेड नव्हतो ह्या पार्सलसाठी, आमचा पूर्ण डान्स ग्रुप एक्सायटेड होता. सो फायनली म्हणजे काल जेव्हा आम्ही अपडेट बघितलं तर ते जर्मनीला होतं आणि आम्ही होप्स बिलकुल सोडून दिलेल्या की म्हटलं दिवाळी गेल्यावरच येते आपलं पार्सल. पण आज आम्ही सकाळी उठलो आणि ऋषीने मला उठवलं आणि म्हणतो की अगं आपलं पार्सल शारनविलेला पोचलं आहे. शारनविले ही एक प्लेस आहे जे आमच्या घरापासून 15-20 मिनिटावर आहे. मी म्हटलं की अरे की आलं आपलं पार्सल. आणि मग सकाळी 10 वाजता ते पार्सल आलं आणि खूप आम्ही हॅप्पी आहोत कारण की आज मी आमच्या डान्स ग्रुपला डिनरसाठी बोलवलं आहे आणि हा स्पेशली या पार्सलसाठीच बोलवलेलं. म्हटलं पार्सल येईलच मंगळवारपर्यंत. काल सकाळपर्यंत ह्याचं लोकेशन बेंगलोर दाखवत होतं. आम्हाला वाटलं की पार्सल काय 3-4 दिवसानंतर येणार आणि मेन म्हणजे ह्याच्यात आमचे डान्सचं पण सामान होतं. आमची डान्सची स्टेज रिहर्सल 19 तारखेला आहे आणि 2 तारखेला इव्हेंट आहे. आणि आम्ही आगरी कोळी डान्स करत असल्यामुळे आम्ही ज्वेलरी वगैरे पण मागवल्या होत्या ज्या आपण जे सोनं वगैरे घालतो लाईक नॉट रिअल गोल्ड बट ज्वेलरी जी असतात आर्टिफिशियल ज्वेलरी असतात त्या मागवल्या होत्या. सो मला वाटलं की त्याच्यामुळे मे बी हे अडू शकते वगैरे. आम्ही लायसन्स ते सर्टिफिकेट वगैरे असतं ते सगळं घेतलं होतं. बट काल बघितलं तर जर्मनीला ते पोचलं होतं त्याच्यामुळे बरं वाटलं आणि आज सकाळी बघितलं तर शारनविलला पोचलं होतं आणि आता दुपारी डिलिव्हर झालं. सो आता आपण बघूया 30 किलोचा इतकं जड आहे आतमे सगळं खोचून खोचून भरलेलं आहे. आता एक एक गोष्टी मी काढायला सुरुवात करतोय.
काय फियू? ओके सर, वरती काय ठेवलेलं आहे बघू. सर्वात पहिले आलेली आहे ती ताट. सॉरी, सुई भारतावर आम्ही ताटं मागवली होती, सहा ताट. ही ताट सहा, टोटल 12 ताटं आहेत. ही अशी ताटं मागवली होती. त्याच्यानंतर हे बघा नेत्राने, थांब जरा आहे ना. ओके, ओ ही नेत्राची आहाराची साडी आहे. ही आहाराची साडी. बापा खुश बघा, खुशी बघा, खुशी बघा. आणि नाकातलं शेंबूड बघा किती आलाय. आणि हे बघा, एका डब्यात सगळे दागिने. आमचं सोनं आलेलं आहे. हे ऑलमोस्ट 3 kg होत. हा, हे 3 kg आहे. आलेला आहे. आणि हे आलेलं आहे फराळ. दरवेळी आमच्या चकल्या आणि आपलं काय म्हणतात लाडू, हे होतं काय म्हणतात त्याचा चुरामुरा होतो, पण यावेळेस परफेक्ट आलेला आहे. कारण की अख्खा बॉक्स भरलेला होता त्याच्यामुळे. आणि हे आमच्या मम्मीनी केलेलं आहे सगळं रेडी. हे बघा, तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या पिशव्या केल्यात तिने. ही तेजलची आहे पिशवी, ही नेत्राची आहे, ही आहे प्रतिमाची. प्रतिमाची सॉरी, ठीक आहे. ओ, ही पण माझी साडी. बरेच कपडे, बरेच कपडे. आणि हे काय? उटण. उटण. ओके, सो हे उटण पण आलेलं आहे. बाबा कलर लता लता प्रतिभा क्वालिटी चांगली आहे सुरक्याची. हो क्वालिटी, आणि दोघांची क्वालिटी छान आहे. सो इथे सगळे पागल, सो इथे सगळे पागल झाले. तुम्ही मला बघू शकता, मी एका कानात घातलं आणि एका कानात नाही घातलं. आमचं फुल लुक रिव्ह्यू आम्ही 25 तारखेला फोटोशूट करणार आहोत, तेव्हा आम्ही देणार. पण सगळ्यात मोठं थँक्स म्हणजे चैतालीला, कारण की तिने ही सगळी शॉपिंग आमच्यासाठी केली. साड्या शिवल्या, ब्लाऊज शिवले, कारण की इतकं म्हणजे इतकं काय म्हणतात इझी नाही आहे की इथून एका फोनवरून आमची मापं देणं, साड्या ब्लाऊजची मापं देणं, आमच्या चॉईसेस आणि तिच्यासोबत कोऑर्डिनेट करून हे सगळं करणं. पण तिने आम्हाला इतकी मदत केली आहे की खरंच चैताली तुला थँक्स. म्हणजे थँक्स पण हा खूप छोटा शब्द आहे, राईट नेहा? खूप खूप थँक्स. तिला मेसेज केले, ती बिचारी आम्हाला रात्री रात्री आणि आमच्या सगळ्या शंका, आमचे सगळे टेन्शन तिने दूर केले आणि हसत 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 व्हिडिओ. थँक्यू सो मच चैताली. थँक्यू चैताली. आणि हा 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 आपल्या सिनसिनाटी मराठी मंडळाचा आत्ताचा प्रेसिडेंट आहे. खूप तडाके फडाकेच काम करत आहे. आता बॉईजचे रिव्ह्यू, कॉस्ट्युमचे रिव्ह्यू द्या आता. अरे झकास आहे एकदम, कॉस्ट्युम एकदम भारी आहे आणि आम्ही पण भारी दिसणार आहे याच्यामध्ये. तर आपल्याला काय मिळालंय? वेस्ट आहे, सोन्याचा ब्रेसलेट आहे, सोन्याची चैन आहे आणि सुरखा आहे आणि टोपी.
क्या बात है एकदम मस्त जैकेट पण एकदम सुपर्ब आहे जैकेट एकदम वेलवेटचे जैकेट वाटतात जे की आपण दुसऱ्या अशावरती घालू शकतो आणि दाखवा मस्त सुपर म्हणजे घातल्यावरती असं वाटतं की आपण कोळी डान्स करतो आहोत किंवा कोळ्यांमध्ये आलेलो आहोत इकडे मावरा बनवायला लावलेला आहे एक कोणतं कोणतं मावरा बनवायला लावला पापलेट आहे सुरमई आहे छोटा पापलेट बोंबिल बोंबिलची खाजरी आहे खाजरी आपल्या खाडीतली खाजरी आले इकडे इकडे आलेला आहे सरगा इकडे आलेला पॉपलेट हे पण पॉपलेट या सुरमई ना आमची आर्टिस्ट ऑक्टोपस 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 म्हणजे आपल्या आग्रिकोली भाषेत माकून बोटीला कलर लावायला लावलेला आहे बोटीला सॉरी मच्छीला कलर मारायला लावलेला आहे आणि इकडे दुसऱ्या मच्छ्या कापायला लावलेल्या आहेत आणि बघा इकडे बोट तयार होत आहे आणि इकडे कोयता कापलेला आहे पण कोयता सध्या तुटलेला आहे ए बाबा कोयता जोडायचा कोयता जोडायचा बाकी आहे हा ना काय करतेस काय करते काय करते दाखव तरी नेहा असे रक्त देत असते तिचे नेहा ही सिन्सिनाटीची करती धरती आणि म्हणजे काय म्हणतात त्याला आर्टिस्ट ठरवलं आता बोट करायची आहे तर ती बोट म्हणजे समुद्रात नसणार पण तशी सिन्सिनाटी मध्ये तुम्हाला दिसेल आता कोयता बघा तिला अमृतावर बिलकुल भरोसा नाही तर कोयता कसा होणार होणार तू काय कट करते लता ट्री 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 हे आहे जात हे काय आहे हे काय आहे दिवाळी हे करतात ना ते दिवे बिवे लागतात ना सगळे सगळे तयारी नवरा आणि बायको आणि इकडे असं मावरं तयार केलेलं आहे टोपल्यांमध्ये गंधर काय आहे कोणता फिश आहे मासा आणि बघा केवढा शौक आहे तुला 2 मिनिटांकरता ते नाकवा बिघवा सगळं घेऊन म्हणजे काय अरे डान्सर मी काढून देतो ना कशाला नाही चांगलं आहे माझं नाव आहे ना तुझ्या डान्स मध्ये नाही तुझं नाव नाहीये तू फक्त माझ्यावर फोटो आता आमच्याकडे फोटोशूट चालू अरे कोळीवाले असे हे आमच्या डान्सचे नवरा नवरी टायटॅनिक पोस्ट ज्यांना जाम झोपाले आणि टायटॅनिक पोस्ट सांगत आहे हा ते बघा येस हो 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 काय असतो ना
जब तुमने बोट में केक कापा था, एक रूज और कापा था।